रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, उर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी उर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र, पणदूर. सावंतवाडीचं हृदय असणाऱ्या मोती तलावात नगर परिषदेच्या माध्यमातून तलाव स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नारळी पौर्णिमा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेण्यात आली आहे. ऐतिहासिक मोती तलाव हे सावंतवाडीचं वैभव आहे, मात्र या तलावात निर्माण होणारं दुर्गंधीचं साम्राज्य या वैभवाला डाग लावत आहे. प्रशासनाकडून सूचना करून देखील कचऱ्याचं प्रमाण कमी होताना दिसत नाही, तर दुसरीकडे तलावात सांडपाणी सोडण्याच्या घटनांकडे पालिका प्रशासन डोळे झाक करतंय. यातच नारळी पौर्णिमा गणेशोत्सव सण अगदी काही दिवसांवर आले असताना तलाव स्वच्छता मोहीम नगर परिषदेनं हाती घेतली आहे. नारळी पौर्णिमा गणेश विसर्जनासारख्या मोठ्या सणांचं हे तलाव एक भाग आहे, त्यामुळे तलावातील कचरा, कठड्यावर वाढलेली झाडी साफ करण्यात येते. त्यामुळे ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या मोती तलावाला पुन्हा एकदा झळाळी येणार आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं शहरवासियांकडून कौतुक होत असून तलाव स्वच्छतेसह त्याच्या संवर्धनासाठी नगर पंचायत प्रशासन आणखीन एक पुढाकार घ्यावा अशी मागणी होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.